नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करतो। श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था याच्या वतीने आज चिरनेर अक्कादेवीवाडीवर फराळ वाटपाचे कार्यक्रम, दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचे कार्यक्रम होणार आहे। त्यानिमित्ताने आम्ही आज जाणार आहोत आणि त्या छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचा मी एक सचिव आहे आणि तेथे जाणार आहोत आणि आम्ही कार्यक्रम करणार आहोत। ते कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहे आज ते तुम्हाला मी लाईव्हमध्ये जाईन आणि दाखवणार आहे। रात्र मग आपण तेथे जाय वाडीवर जाणार आहोत आणि तिथे आपण कशा प्रकारे कार्यक्रम होणार आहे ते आत्ता आपण पाहूया। ओके, नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहोत आत्ता अक्षिने अक्कादेवी वाडीवर आणि तिथे आपण पाहणार आहोत कशा प्रकारे जाण्याचा रस्ता पण आहे ते पण तुम्हाला मी लाईव्हमध्ये दाखवणार आहे। ते पाहू शकता आपण कशा प्रकारे जाण्यासाठी। आम्ही शेताच्या मधोमध आमचं घर आहे, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं असेलच। चला तर आता आपण जाण्यासाठी कसा रस्ता आहे ते तुम्हाला दाखवतो।
मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यांचा विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेची स्थापना झालेली आहे। या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम उरण तालुक्यात तसेच उरण तालुक्याबाहेर सुद्धा राबविले जात आहेत। सध्या आता दिवाळी सुरू झालेली आहे, अनेक ठिकाणी आपण बघतो की अनेक दुर्गम भागातील किंवा वाड्या वस्तीतील असे काही समाज आहेत, असे काही आपले बांधव आहेत की त्यांना आपली दिवाळी व्यवस्थित साजरी करता येत नाही किंवा आर्थिक परिस्थिती बोला किंवा अन्य असे भरपूर कारणं आहेत की त्यांना व्यवस्थित दिवाळी साजरा करता येत नाही। तर आमची संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त एक छोटासा संकल्प करून आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न म्हणून आज अक्कादेवी वाडी चिरनेर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी सर्व जे उपस्थित मान्यवर आहेत इथे सर्व जेवढे मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यांचा विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेची स्थापना झालेली आहे। या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम उरण तालुक्यात तसेच उरण तालुक्याबाहेर सुद्धा राबविले जात आहेत। सध्या आता दिवाळी सुरू झालेली आहे, अनेक ठिकाणी आपण बघतो की अनेक दुर्गम भागातील किंवा वाड्या वस्तीतील असे काही समाज आहेत, असे काही आपले बांधव आहेत की त्यांना आपली दिवाळी व्यवस्थित साजरी करता येत नाही किंवा आर्थिक परिस्थिती बोला किंवा अन्य असे भरपूर कारणं आहेत की त्यांना व्यवस्थित दिवाळी साजरा करता येत नाही। तर आमची संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त एक छोटासा संकल्प करून आदिवासी बांधवांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न म्हणून आज अक्कादेवी वाडी चिरनेर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी सर्व जे उपस्थित मान्यवर आहेत इथे सर्व जेवढे सुधीर मुंबईकर सरांच्या हस्ते आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचं वाटप होत आहे। या फराळामध्ये आदिवासी बांधवांसाठी करंजी अशा तीन वस्तूंचा समावेश आहे। आम्ही खूप काही देऊ शकत नाही, पण आमच्या परीने आमच्या पद्धतीने जेवढे काय होईल तेवढं आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी बांधवापर्यंत पोहोचण्याचा आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमचा एक हा छोटासा उपक्रम आहे। धन्यवाद कुमार ठाकूर सरांच्या हातून आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप केले जात आहे। संस्थेचे सचिव प्रेम म्हात्रे सर यांच्याही हातून दिवाळी फराळाचे आदिवासी बांधवांना वाटप करण्यात येत आहे। मी साधिकाताईंना विनंती करतो की त्यांच्या हस्ते सुद्धा दिवाळी फराळाचं वाटप घ्या, समोर या, सगळ्यांना मिळेल, काही गडबड करू नका। धन्यवाद। मी निकिताताईंना विनंती करतो की त्यांनी उपस्थित इतर आदिवासी बांधवांना फराळाचं वाटप करावे। आमच्या संस्थेला आनंद आहे की आम्ही या आदिवासी वाडीवर येऊन
या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे। इथे उपस्थित सर्व आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आज जे हसू आहे ते हसू आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आणि समाधान आहे। मी हेमंत ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना आमचे परम मित्र आणि पत्रकार सुभाष कडू सर यांचे इथे स्वागत आहे। मी कडू सरांना विनंती करतो की त्यांनी या स्वीटवर आसनस्थ व्हावे। मी सुभाष कडू सरांना विनंती करतो की त्यांनी आदिवासी बांधवांना फराळाचं वाटप करायचं आहे। सुभाष कडू सर एक उत्तम कलाकार आहेत, अभिनेते आहेत, त्यांचे अनेक सिरियल मध्ये त्यांनी उत्तम प्रकारे अभिनय केलेला आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, पत्रकार आहेत, लेखक आहेत आणि भरपूर त्यांचं काम चांगल्या पद्धतीने ते समाजात हे करत आहेत। आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा कडू सरांनी अनेक सामाजिक काम केलेले आहेत, अनेक त्यांची छावा संघटना आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात। त्याच पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा दिवाळी फराळाचं वाटप आदिवासी बांधवांना करायचं आहे। आम्ही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो जे जे राहिले असेल त्यांनी तिकडे पाठीमागे जाऊन आपल्या आदिवासी बांधवांना फराळ वाटप करायचं आहे। सगळ्यांनी दोन दोन द्या। दिवाळी ही सगळ्यांसाठी महत्वाची आहे, प्रत्येकाचा जीवनात आनंद देणारा हा क्षण आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अंधारमय जो जीवन असतो तो निघून जाऊन प्रत्येकाचं जीवन प्रकाशमय व्हावं ही दिवाळी निमित्त सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्व उपस्थित मान्यवर आहेत त्यांना शुभेच्छा आहेत। दिवाळीच्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देत आहोत। मी आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल सरांना विनंती करतो की त्यांनी पण त्यांचे असते असे वसुलांना वाटप करायचं आहे। कोणी इथं आलो नाही, इथेच राहावे, फक्त एक फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर जायचं। एकच फोटो पाठीमागे कोणी उपस्थित असतील सगळ्यांना भेटलंय का? पाठीमागे कोणी उपस्थित असतील त्यांनी समोर या। जनते उभे आहेत, ते उभे आहेत, फक्त त्यांच्या हातात काही नाही आहे का? ठीक आहे, मी काय बोलतो सर, राहिले असते देऊन टाका का? ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल। मी दोन मिनिट मी उपस्थित मानणार आहे, दोन मिनिटं बसण्याची विनंती करतोय सर। एक मिनिट मी मान्यवरांना विनंती करतो, एक मिनिट आता आसनस्थ व्हावे, आसनस्थ व्हा, एक मिनिट बस, मान्यवरांनी विनंती आहे जागेवर बसा। संस्थेच्या वतीने आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ऐका रे
अकादमीवाडी इथे आज दिवाळी फराळाचा वाटपाचा कार्यक्रम खूप चांगल्यापैकी संपन्न झालेला आहे आणि सर्वच उपस्थित मान्यवरांनी इथे आपल्याला वेळ दिलेला आहे आणि आदिवासी बांधव सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सर इथे उपस्थित सर्वांचं मी एकदा आभार मानतो आणि आभार प्रबंधनासाठी मी सरांना इथे आमंत्रित करतो. हॅलो, सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. कारण आमच्यासारखे आदिवासी बांधवांना आमच्या वाडीवली आदिवासी बांधवांना असं फराळ भेटणं ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट असते. आपल्या मुलांना हे दररोजचं काम असतं, परंतु आमच्या इथं सर्वात प्रथम त्यांच्या मन तोंडावर आनंद दिला, कारण दिवाळी तोंडावर आहे आणि सर्वप्रथम आपल्या संस्थेकडनं त्यांना ही भेट देण्यात आली, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर आनंदाचा एक क्षण आहे. आणि यात आपण अग्रेसर असतात, त्यानंतर यात तुमचा कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही हे नाही, सगळ्या मेहनतीने करतात. सगळ्या मुलांना मी पहिल्यापासून ओळखतो, कुठल्याही पद्धतीचा याच्यात फायदा म्हणून ते आपल्याला वाटप करत नाही. ते स्वतःचे खिशातले पैसे टाकून आपल्याला हे सगळ्यांना फराळ वाटप असो, कुठले कार्य असो, सामाजिक कार्यात त्यांचा अग्रेसरपणा असतो, हे निस्वार्थपणे चालणारी संस्था आहे आणि त्याबद्दल आमच्या वाडीवरची लोकांना आपण एक आनंदाचा क्षण दिला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण या संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममतावादे, प्रेम म्हात्रे सर, तसेच इतर पदाधिकारी. या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे उपक्रम हे घेतले जातात आणि तलवारीच्या पाती संगे रक्ताने माखला, शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला. रक्षण करती आई भवानी भक्ताला.